नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावीच्या मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या मॉडेल उत्तरपत्रिकेप्रमाणे अर्थशास्त्र या विषयाची उत्तरपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत मित्रांनो बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आपल्याला येते त्या प्रश्नपत्रिकेची जी उत्तरं आहेत ती उत्तरं कशा पद्धतीने असायला हवी होती आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणं अपेक्षित होतं या संदर्भात शिक्षकांना ह्या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरपत्रिका चेक करता असण्यासाठी एक ॲन्सरशीट बोर्डाकडून मॉडेल ॲन्सर म्हणून देण्यात येतं तर त्या, त्या मॉडल ॲन्सरप्रमाणे आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं विचारात घेतलेली आहेत आणि इथून पुढं जे काही विद्यार्थी बोर्ड परीक्षा देणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना देखील या उत्तरप्रतिकेपच्या मॉडेलप्रमाणे कशी उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे हे, हे समजण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर मित्रांनो अर्थशास्त्राच्या संदर्भात जेव्हा तुम्ही बोर्डाची उत्तरपत्रिका सोडवणार आहात किंवा बोर्ड परीक्षा देणार आहात तर त्याची उत्तरं किंवा ती प्रश्नपत्रिका बोर्डाच्या फायनल एक्झाममध्ये तुम्ही कशी सोडवायची हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीची उत्तरपत्रिका तुमच्यासमोर येणार आहे तर त्या उत्तरपत्रिकेमध्ये सुरुवातीला पहिलं तर काम तुमचं रेषा मारून घेण्याचं असतं तर किती रेषा आणि कशा रेषा मारणं अपेक्षित आहे तर मी आत्तापर्यंतच्या बोर्ड परीक्षेंचा विचार करून अभ्यास करून अशा शेवटच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले की इथं फार तुम्हाला रेषा मारण्याची गरज नसते जी आत्तापर्यंत तुम्ही रेषा तीन तीन चार चार रेषा मारत असतात त्यांची गरज नसते आपल्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये क्वेश्चन लिहिण्यासाठीचा एक जागा असते समासाच्या आतमध्ये तर त्या अगदी त्याच्या खाली जर एक रेश मारली तुम्ही त्या क्वेश्चनच्या तिथं त्या बॉक्सच्या अगदी त्या रेषेच्या सरळ खाली तर ती परफेक्ट रेश तुमची उत्तरासाठी ज्या पेजवरती तयार होते आणि एक पाठीमागच्या साईडला सगळ्या रेषा जॉईंट करेल अशा पद्धतीची एक रेष अपेक्षित आहे म्हणजे अशा दोन रेषा जर तुम्ही मारल्या प्रत्येक पेजवरती तर त्या सफिशियंट रेषा असणार आहे याच्यापेक्षा एक्स्ट्रा रेषेंची गरज तुम्हाला त्या ठिकाणी नाही तर पहा अशा दोन रेषा प्रत्येक पेजवरती मारून घ्या आणि मग आपण उत्तर पत्रिका सोडवायला सुरुवात करू तर इथे एक बोर्डाचा नियम असतो की नवीन प्रश्न नवीन पानावरती घ्या ह्याचा अर्थ आहे की जो प्रश्न तुम्ही सोडवणार आहात तुम तो प्रश्न नवीन पानावरती घ्यायचा पण कोणता नवीन प्रश्न प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन त्याला आपण प्रश्न म्हणतो तो नवीन पानावरती सोडवायला सुरुवात करायची कुठेही मधीच सुरुवात करायची नाही कारण तो क्वेश्चन आणि प्रश्न जो जे आपल्याला बॉक्स दिलेला आहे ना तो सुरुवातीलाच आहे वरती मध्ये तुम्हाला तो बॉक्स दिलेलं नाही त्यामुळे तुम्हाला तर मध्येच सुरू करता येणार नाही क्वेश्चन नंबर नेहमी त्या बॉक्सच्या बाजूलाच लिहायचं आहे जसं आता इथं क्वेश्चन दिलं आहे ना याच्या बाजूला मी पहिला प्रश्न सोडवायला घेतला तर तिथं एक लिहिलेला आहे असं क्वेश्चन लिहिण्यासाठी तिथंच जागा आहे ना, जा ना? म्हणून तुम्हाला तो मधी सुरू करता येत नाही तो नवीन पानावरती करायचा तर ह्या बेसिक गोष्टी आहेत उत्तर आपल्याला पाहिजे उत्तरासोबत आपल्याला उत्तरा काही नवीन आत्ताच्या काही प्रश्नपत्रका चेक केल्यानंतर मला असं वाटलं की ह्या गोष्टी अपेक्षित आहेत नवीन येणाऱ्या मुलांसाठी तर त्याचाही बदल करून आपण या ठिकाणी विचारात घेतो तर क्वेश्चन अशा पद्धतीने इथं लिहा आणि त्यानंतर त्याच्यातले उपप्रश्न असतील सपोज आता ह्याच्यामध्ये अ हा उपप्रश्न आहे तर तो अ लिहिण्यासाठी त्या समासात आपण जी रेष मागलेली होती त्याच्या पहिल्या कॉलममध्ये उपप्रश्न लिहायचे आहेत अ उपप्रश्न कोणता आहे योग्य पर्याय निवडा आता ते फार मोठा प्रश्न दिलेला असतो तो शॉर्ट करून लिहा एक तीन थे चार बुड़ु लिया ते चार शब्दांच्या पुढे शब्द लिहायचे नाहीत एवढा शॉर्ट करून तो लिहायचा आणि मग त्याच्यातला पहिला प्रश्न सोडवायला घेतला की तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्रमांक ह्या दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचा आहे आणि नंतर पुढं उत्तर लिहायचं आहे तर इथं मी आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रश्न लिहून उत्तर लिहा पण मुलांची हँडरायटिंग आणि त्यामध्ये उत्तर ओळखायला फार प्रॉब्लेम आत्ताचे पेपर चेक करत असताना मला जाणवला प्रामुख्याने त्यामुळे तुम्ही अजिबात ह्या पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्न लिहायचा नाही डायरेक्ट तुम्हाला उत्तरच लिहायचं आहे कारण चेक करणाऱ्याला डायरेक्ट उत्तर मिळेल आणि टेकमर करून तो तुमचे प्रश्न देऊन जाईल मी खूप मुलांचं ऑब्झर्व केलं की प्रश्न लिहिल्यामुळे त्याच्यात उत्तर शोधायला फार प्रॉब्लेम आला काही विद्यार्थ्यांनी अंडरलाईन केलेलं नाहीत उत्तर कुठं आहे त्याला काही बॉक्स केलेले नाहीत ते उत्तर शोधायला फार अडचण आलेली आहे त्यामुळे डायरेक्ट उत्तरच लिहायचं आता इथं उत्तर लिहिताना एक नव्हताची बाब आहे की पर्याय क्रमांकासह उत्तर लिहायचं असतं काही विद्यार्थी फक्त पर्याय क्रमांक तीन लिहितात काही विद्यार्थी फक्त क एवढा शब्द लिहितात तर असं न करता पर्याय क्रमांक तीन फक्त क हे पूर्ण त्या पर्यायातलं उचलून लिहायचं आहे आता या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत मी पाहिलं की रोमन अंकाने उपप्रश्न दिलेले होते ओके तर इथं रोमन अंक घेतले आहेत आय सारखा दिसणारा पहिला रोमन अंक आहे त्यानंतर हा प्रश्न आपला पर्याय निवडून झालेला आहे तर एक रेश दिलेली आहे ती रेस पण मी कुठपर्यंत मारली जो नंबर टाकलेला आहे तिथपर्यंत कारण अप्रश्न संपलेले नाही पुढं तुम्हाला रेस मारण्यासाठी दुसरा प्रश्न रोमन अंकातलेच सगळे घ्यावे लागतील त्याचा पर्याय क्रमांक का जो काय असेल तो इथे चार नंबरचा होता अ ब कड तर तो लिहिलेला आहे प्रश्न पूर्ण झाला की एक रेश मारायची ह्या रेषा तुम्ही पाहिजे तर शेवटी मारल्या तरी चालेल पण मी ह्या ठिकाणी सांगतो की अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे तीनचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक ब आणि क त्यानंतर पुन्हा आपली रेष चौथा प्रश्न त्याचा होता पर्याय क्रमांक दोन अ ब क आणि शेवटचा प्रश्न होता पाचवा त्याचा पर्याय क्रमांक होता चार फक्त ड इथं हा प्रश्न कम्प्लीट झाला की दोन रेषा दिलेल्या आहेत आणि पूर्ण पेजला दिलेल्या आहेत पा म्हणजे अ संपलाय तर अपर्यंत आपण त्या रेषा पुढं घेतलेल्या आहेत आणि अप्रश्न संपवले अशा पद्धतीने उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आता मला असं वाटतं की बोर्ड परीक्षेत तुम्ही अप्रश्न एका पेजवरती सोडवावा आणि ब लगेच इथं कंटिन्यू सुरू न करता नेक्स्ट पुढच्या पोवरती ब उपप्रश्न घ्यायचा आहे ब आपण माहिती आहे अ ब कड कुठं लिहितो पहिल्या कॉलममध्ये ब प्रश्न कोणता होता यावर्षी कारण वेगवेगळे असतात म्हणून लिहायचे आपल्याला लिहितं विसंगत शब्द ओळखा मी सांगितलं तीन चा, ते चार शब्दांच्या पुढे जायचं नाही त्याच्यातला पहिला प्रश्न विसंगत शब्द जो विसंगत शब्द आहे तो डायरेक्ट तुम्ही लिहिला तरी चालेल आता मागणीचे चा प्रकार त्याच्यातला विसंगत शब्द होता बाजार मागणी म्हणून मी तो घेतला इथं तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालते दुसरा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्यांच्या संदर्भातला होता तर स्थिर संकल्पना हे गटातनं बसणारे शब्द होता यानंतर तिसरा प्रश्न अंदाजपत्रकाचे प्रकार होता ज्याच्यात शून्य आधारित अंदाजपत्रक हे गटातनं बसणारा शब्द आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे कायदेशीर मक्तेदारी ज्याच्यामध्ये ओपेक ह्या गटातून बसणारा शब्द ह्या ठिकाणी होता आणि शेवटचा प्रश्न त्याचं उत्तर होतं वित्तीय मालमत्ता त्याचं उत्तर होतं भूमी इथं ब प्रश्न संपला पूर्ण दोन रेषा मारलेल्या आहेत बचेही उत्तर आपण लिहिले यानंतर क उपप्रश्न घ्यायचा आहे तो इथं सुरू करू का नका करू नेक्स्ट पेजवरती घ्या सुटसुटीत पेपर लिहूयात आपण इथं घेतलं आपण क क देखील आपण उपप्रश्न असल्याने पहिल्या कॉलममध्ये लिहिला क काय आहे थोडक्यात लिहायच्या तीन ते चार शब्दात अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा चार शब्दात बसवले त्यामध्ये पहिलं आहे डायरेक्ट पारिभाषिक शब्द लिहितोय आपण मागणीचं वृद्ध किंवा वाढ रेषा मारूयात नेक्स्ट पुढचा प्रश्न कळण्यासाठी त्याचे उत्तर होतं मागणी ठेवी यानंतर तिसरा प्रश्न त्याचं उत्तर होतं मूल्यभेद पुन्हा एक रेश मारूयात त्यानंतर चौथा प्रश्न त्याचं उत्तर होतं सीमांत खर्च पुन्हा एक रेश मारूयात आणि पाचवा प्रश्न उत्तर होतं मागणीची उत्पन्न लवचिक दोन रेषामारे प्रश्न संपलेला आहे पाचवाच प्रश्न असल्याने अशा पद्धतीने क प्रश्न देखील आपण सोडवलाय यानंतर जाऊयात ड प्रश्नाकडे कारण चार उपप्रश्न या प्रश्नामध्ये पहिल्या दिले जातात ड उपप्रश्न या वर्षी विचारला होता सहसंबंध पूर्ण करा तीन शब्दात बसवलंय पहा पहिला याच्यामध्ये आता इथंही डायरेक्ट उत्तर लिहा मी तुम्हाला संपूर्ण सहसंबंध दाखवला आहे तो प्रॉपर व्यवस्थित आणि छान दिसून इम्प्रेशन पाडता यावं अशा पद्धतीचं जर सोडवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीनं प्रश्न लिहिणं अपेक्षित होतं परंतु अक्षर चांगलं नसल्याने हे फार विचित्र आणि तुमचं बॅड इम्प्रेशन त्या ठिकाणी पडतं तर ते आपल्याला थांबवायचं आहे याच्यासाठी आपण काय करूया फक्त उत्तर लिह्यात आंशिक समतोल एवढं जरी लिहिलं तुम्ही तरी चालेल ह्या वर्षापासून आपल्याला अशी मेथड वापरायची सेकंड उत्पन्न उत्पादन पद्धत मालसाठा पद्धत हे या ठिकाणी उत्तर होतं तर किती छान पद्धतीने अशा जर तुम्ही पेपर लिहित असाल तर हे लिहिण्याची एक कला आहे ती कला तुम्ही ह्या ठिकाणी सादर केली तर इम्प्रेशन तुमचं नक्कीच त्या ठिकाणी पडेल पण अक्षर छान नसल्याने व्यवस्थित नसल्याने बॅड इम्प्रेशन खूप निर्माण होतं पेपरमध्ये आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या मार्कांवरती पण होतो म्हणूनच ही अशी मेथड आपण थोडी थांबूयात ज्याचं अक्षर फार छान आहे आणि त्याला वाटतं की मी अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित लिहू शकतो आता सगळ्यांनाच वाटतं मुळात तर की सर आम्ही असं लिहू शकतो तुम्ही म्हणताय तसं पण तुमच्या म्हणण्याने नाही ते समोरच्यावर इम्प्रेशन निर्माण करणारं हवं मा कारण माझ्याकडं काही विद्यार्थ्यांनी अशा होत्या की त्यांचं खरंच हँडरायटिंग फूर खूप छान होतं नाईन्टी सेवनपर्यंत त्यांना मार्क त्यामुळे मिळाले तर त्यामुळं हँडरायटिंगचा मॅटर होतो तिथं थोडाफार त्या विद्यार्थ्यांनी असं लिहिलं तरी चालेल अदरवाईज तुम्ही डायरेक्ट उत्तरं जी आता मी निळ्या अक्षरात दाखवलेत ती तुम्ही लिहिली तरी चालणार आहे नंबर दाखवला इथं आणखी एक प्रश्न आहे की ब्लॅक आणि ब्ल्यू पेन मी वापरलेला आहे असा पेन तुम्हाला बोर्ड परीक्षेत वापरता येतो का तर मित्रांनो बोर्ड परीक्षेत असा प्रश्न खूप वेळा मला विचारण्यात येतो तर असं वापरता येऊ शकतो बोर्डाने सांगितलं की एका पेननेच लिहा शक्यतो परंतु आपण वापरू शकतो पण हे वापरत असताना एक फॉर्म्युला इथं प्रकर्षाने लक्षात ठेवायचं असा महत्त्वाचा इथं पार्ट आहे तो म्हणजे मेन ॲन्सर तुमचं जे आहे जसं आता पहिल्या डमधल्या पहिल्याचं उत्तर होतं आंशिक समतोल तर ते मेन ॲन्सर आहे ना ते नेहमी ब्ल्यू पेन वापरूनच लिहायचं संपूर्ण पेजमध्ये उरलेलं घटक नाही लिहिला तरी चालला असता असा जो पार्ट आहे ना म्हणजे प्रश्न प्रश्नाचे बाकीचे हे घटक तर तिथं ब्लॅक पेन वापरला तरी चालेल कारण ते आन्सरच नाही आहे मुळात ते लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार नाहीत आणि न लिहिलं तरी मार्क कमी होणार नाहीत म्हणजे न लिहिण्याचा पार्ट आहे तो तुम्ही ब्लॅक पेनने वापरला आणि मेन ॲन्सर तुमचं नेहमी ब्ल्यू पेन वापरत गेला तर इथं तुमचं बोर्ड ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही कारण त्याच्यात उत्तरच नाही मग असे दोन ब्ले पेन वापरता येतात वापर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो दरवर्षी आणि ते वापरतात कोणालाही आत्तापर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही आपल्या चॅनलवरती पाठीमागं ज्या विद्यार्थ्यांचे टॉप रँक आले आणि चांगले त्यांना ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवपर्यंत मार्क पडले त्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आपण अपलोड केलेले आहेत तर त्यांचे इंटरव्ह्यू ऐका त्यांनी सांगितले की आम्ही असे दोन पेन वापरले आम्हाला काही शिक्षकांनी त्या ठिकाणी विरोध पण केलेला होता तरी आम्ही त्या पद्धतीचा वापर केला दोन पेन वापरले काही प्रॉब्लेम आला नाही तरी आम्हाला सदा शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क मिळालेत म्हणजे पेनचा मॅटर करत नाही हे मला सांगायचं हे डिपेंड आहे तुम्हाला वाटत असेल कन्फ्युजन निर्माण होत असेल भीती निर्माण होत असेल तर एक पेनच वापरा अदरवाइज दोन पेन वापरता येऊ शकतात आणि वापरले तरी चालू शकतात हे डिपेंड आहे तुमच्या निर्णयावरती तर मित्रांनो अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचा आहे एका सिंगल पेजवरती उपप्रश्न घ्यायचे आहेत म्हणजे पहिले चार पेज आपल्याला पहिला प्रश्न सोडवायला वापरता येतील सुटसुटीतपणा रेषा अक्षर थोडंसं विचार करायचा कारण पहिलाच प्रश्न हा तुमचा चेक करायला ले घेतल्यानंतर इम्प्रेशन निर्माण होतं की विद्यार्थी हुशार आहे की थोडा कमी मार्कवाला आहे मग याला मार्क देताना कसे द्यायचे तर इथं तुमचं चांगलं इम्प्रेशन पाडता येऊ शकता असा लिहिण्याचा भाग आहे तर अशा पद्धतीचं तो फॉलो करा वर्षभर नाही करता आलं तुम्हाला बाकीच्या तुमच्या शिक्षकांनाही करून दिलं तर फायनलच्या वेळेस मात्र हा नियम पाळायचाच आहे तुम्ही नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे मित्रांनो आज आपण या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक एकच्या संदर्भात माहिती पाहिली डिटेलमध्ये माहिती सांगितली अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा वर्षभराचा वेळ आहे आपल्याकडं त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीचं चा सोल्युशन आपण घेऊन येणार आहोत आणि सोबतच बोर्ड परीक्षेच्यासाठी इम्पॉर्टंट आणखी वेगळ्या पद्धतीचे स्टडी मटेरियल आपण तयार करणार आहोत ते देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहे यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्फॉर्मेशन आवडली तर आपल्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टी माहिती होतील आणि आपल्या सर्वांनाच चांगले गुण बोर्ड परीक्षेमध्ये मिळतील चला तमा तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र